काही नातं नसतानाही जे नातं निर्माण होतं त्याला म्हणतात मैत्री. आणि मी आज आली आहे बर्थडे पार्टी माझ्या बेस्टीची, माझ्या बेस्ट फ्रेंडची आज बर्थडे पार्टी आहे. आणि मी आली आहे डबल डेक ठाणे वेस्ट वागळे इस्टेट येथे. आणि मी आज तुम्हाला या ब्लॉगमध्ये रिव्ह्यू देणार आहे आणि बर्थडे पार्टी कशी आहे, काय केलं आम्ही, मजा मस्ती, ते मी तुमच्याबरोबर ह्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे आणि देणार आहे ऑनेस्ट रिव्ह्यू रिगार्डिंग डबल डेक. तर चला फ्रेंड्स ब्लॉगला सुरुवात करूया. आणि तुमच्या पण बेस्टीचं नाव मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा. म्युझिक तर ऑसम आहे म्हणून मी आधीच ब्लॉगची सुरुवात करताना तुमच्याबरोबर शेअर केला आहे. तर चला ब्लॉगची सुरुवात करूया. हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? वेलकम बॅक टू माय चॅनल. मी राखी रुपेश सोनार तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. आणि मी घातला आहे जांभळा ड्रेस आणि जांभळं घड्याळ आणि जांभळे कानातले. एवढं मॅचिंग कोण करतं थांबा. अजून मी पर्स तुम्हाला दाखवली नाही आहे कारण का आज मी फुल ऑन मॅचिंग करून जाणार आहे. आणि थोडं वेस्टर्न ड्रेसवर ट्रेडिशनल अशी पर्स घेतली आहे बटवा पॅटर्नची. ऑसम लुक देतं फ्रेंड्स, तुम्ही पण नक्की असा लुक ट्राय करा. डबल डेक ओपल स्क्वेअर बिल्डिंगमध्ये आहे, ग्राउंड फ्लोअरला आहे. आणि फ्रेंड्स दोन वेगवेगळ्या प्रकारचे ह्यांचे रेस्टॉरंट आहे. एक आहे कॅज्युअल डायनिंग, तुम्ही बघू शकता राईट साईडला. आणि लेफ्ट साईडला माझी मैत्रीण येत आहे, तिथे आहे डीडी लॉन्ज. डीडी लॉन्जमध्ये तुम्हाला जर डान्स आणि फूड आवडत असेल तर त्याच्यासाठी ते परफेक्ट आहे. आणि फॅमिलीबरोबर मस्त डिनर करायचं आहे किंवा लंच करायचं आहे त्याच्यासाठी फॅमिली कॅज्युअल रेस्टॉरंट पण आहे. तर मी आता आली आहे डबल डेक लॉन्जमध्ये. फ्रेंड्स इंटिरियर ॲम्बियन्स 10/10 मस्त वाईब्स आहेत आणि खूपच छान वाटतं. तर चला बघूया आतमध्ये कसं आहे डबल डेकचं लॉन्च. सो फ्रेंड्स मला तर खूप आवडलं. ऑसम ॲम्बियन्स आहे इनसाईड अँड आउटसाईड. तर मस्त प्लेस आहे. तुम्हाला पण असं फ्रेंड्सबरोबर यायचं असेल तर नक्की या कारण का एक मस्त मोठी स्क्रीन आहे. डीजेवाला बाबूचं पण काउंटर आहे, बार काउंटर पण आहे आणि छान असा ॲम्बियन्स आहे. फ्रेंड्स मोस्टली काय होतं ॲम्बियन्स छान असतो पण फूड क्वालिटी चांगली नसते. तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे शाहरुख खान नाही ऑनेस्ट रिव्ह्यू. तर स्टेट यून व्हिडिओला पूर्ण बघा आणि लाईक कमेंट आणि सबस्क्राईब आधी करा. आणि आम्ही शाहरुख खानच्या पोज देतो आहे आणि वेगवेगळे कारण का आमची बर्थडे गर्ल अजून येणार आहे. सो आमचा रील्स आणि टाईमपास चालू आहे आणि हियर इज अवर बर्थडे गर्ल. फ्रेंड्स टेबल आधीच बुक आहे कारण का आम्ही 15 जणी आहोत आणि आम्ही सगळ्या नॉनव्हेज खाणार आहे पण आमची एक मैत्रीण व्हेज खाणार आहे. तर आज आम्ही तिला भरपूर पिडणार आहोत. श्वेता तू काय खाणार आहे? श्वेता दाल खिचडी. दाल खिचडी. हा श्वेता, ए व्हेज लोक अलाउड नाही आहेत. हा काय रे जागृती, तू काय खाणार आहे? प्युअर नॉनव्हेज. श्वेता अम्मा पकोडा. श्वेताला राग आलेला आहे, श्वेता निघालेली. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. बस श्वेता एवढी ऍक्टिंग पुरे. श्वेता श्वेता एवढी ऍक्टिंग पुरे. ये. सो फ्रेंड्स तुम्ही बघितलं एक किंवा दोन नाही तर आम्ही 15 गर्ल्स आहोत. तर केवढी मजा केली असेल. आमची व्हेजिटेरियन मैत्रिणीला आम्ही एवढं पकवलं आहे की आता ती माझा मर्डरच करणार आहे. आम्हाला एक सेकंद वाटलं की तिला राग येईल पण आमच्या ग्रुपमधल्या सगळ्या मुलींना खूप मस्त आहेत आणि आमची श्वेता पण खूप मस्त आहे. तिला कितीही चिडवलं काही चिडवलं पण ती एकदम अशी मस्त आहे आणि आम्ही सगळ्याच तेवढ्या मस्त आहोत कारण का आम्ही जास्त मनावर घेत नाही. OMG एवढ्या नॉनव्हेज खाणारी लोकं आहेत पण व्हेज डिश आधी आली आणि बिचारी परत परत आम्ही सगळ्या सुरू झालो. आणि आत्ता तर श्वेताचे पेशन्स केले आणि ती माझा मर्डरच करणार आहे. ओ माय गॉड. पाच पाच मिनिटांनंतर वेळ काळ न बघता आम्ही बर्थडे गर्लला सतत विश करत होतो आणि चिडवून चिडवून दमलेली श्वेताने विचार केला की आत्ता राखीचा मर्डरच करूया. पण असं न करता तिने ताव मारला मशरूम स्टफवर आणि डिश खूपच डिश नाही तर फूड खूपच टेस्टी होतं.
फ्रेंड्स आणि आम्ही ऑर्डर केलं नॉनव्हेजच्या वेगवेगळ्या डिश, तीन प्रकारचे कबाब, चिकन लॉलीपॉप आणि खरंच सांगते टेस्ट खूपच मस्त होती. आणि अजून एक गोष्ट मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे, ती म्हणजे फ्रेंड्स टेस्ट बरोबर क्वांटिटी ही मस्त आलेली, म्हणून आम्ही खूपच सगळ्याजणी सरप्राईज होतो. कंप्लीट फूड रिव्ह्यू तुम्हाला मेन कोर्स खाल्ल्यानंतरच मिळणार आहे. सो फ्रेंड्स आत्ता केक कट करण्याची वेळ आलेली आहे. मोस्टली रेस्टॉरंट किंवा लॉन्जमध्ये तुम्ही जिथे बसलाय तिथेच केक कट करायला देतात, पण आमच्या रिक्वेस्टवर सेलिब्रिटी असण्याचा थोडासा फायदा घेऊन स्पेशल टेबल अरेंज केला. सो माझ्या एका फ्रेंडने चीज जॅल्पिनो पॉपर्स पण ऑर्डर केलेले आणि फ्रेंड्स अप्रतिम डिश आहे, तुम्ही नक्की ऑर्डर करा. आणि ही डिश खाताना आम्ही वेगवेगळे काय काय एक्सपेरिमेंट केले आणि ती कशी खाल्ली आणि वेगवेगळे प्रकारमध्ये तुम्ही कसे खाऊ शकता ह्याचा डेमो पण तुम्हाला आज माझ्या मैत्रिणी आणि मी देणार आहे. चीज बॉल नाही 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 चीज जॅल्पिनो पॉपर्स, एक नंबर श्रुतिका, एक नंबर. मस्त मस्त एक्झाम्पल दिलं आहेस, मला आवडलं. ते आम्ही तुमच्याबरोबर शेअर नाही करणार, इट्स टॉप सिक्रेट. काजलचं एक्सप्रेशन बघा, मी काय खाते मला काहीच माहिती नाही. ओ नो, मी काय खाते. अब बारी है मेरी नीलम की, मेरी नीलम मणी बता. ही माझी मॅथड आहे. हां, वाफ जाऊन द्यायची. हां, जास्त घ्यायचं आणि काटे चमचाचा वापर अजिबात करायचा नाही. वा 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 वा. टेस्ट कशी आहे? सो फ्रेंड्स फूड एकदम मस्त आहे. आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या बिर्याणी ऑर्डर केल्या आहेत, मशरूम राईज ऑर्डर केल्या आहेत. आणि एक तुम्ही बाऊल बघताय ना, जो बाऊल आहे ना तो कसला बाऊल असेल तुम्ही इमॅजिन करू शकता फ्रेंड्स, तो ना फ्रेंच फ्राईजचा बाऊल आहे विथ चीज. मी ऑर्डर केलेलं त्याला सांगितलेलं की बाबा चीज विथ फ्रेंच फ्राईज आम्हाला दे. पण फ्रेंच फ्राईज नॉर्मली रेस्टॉरंटमध्ये कसं मिळतं फ्रेंड्स, की असं फ्रेंच फ्राईज असतात आणि त्याच्यावर असं चीज असं शिंतळलेलं असतं, पण ओ माय गॉड फ्रेंड्स ह्याच्यामध्ये चीज भरभरून होतं. तुम्ही विचार करू शकत नाही एवढं चीज भरभरून होतं. आणि आम्ही खूप एन्जॉय केलं आणि आम्हाला सगळ्यांनाच ही डिश आवडली, फ्रेंच फ्राईज विथ चीज. आमच्यासारखे डान्स लव्हर असाल तर डान्स हा 10 वाजल्यापासून डान्स फ्लोअर स्टार्ट होतो आणि पार्टी सॉन्ग स्पेशली 10 वाजल्यानंतर स्टार्ट होतात. तर तुम्हीही जर आमच्यासारखे डान्स लव्हर असाल तर मोस्टली 9 नंतर या, म्हणजे तुम्ही स्टार्टर्स आणि थोडंसं डिनर स्टार्ट करून तुम्ही डान्स फ्लोअर रॉक करू शकता. आमच्या ग्रुपमधली स्वीट, स्ट्रिक्ट आणि ब्युटिफुल मुलगी आमच्या बर्थडे गर्लला सर्व करत होती आणि किती क्यूट ना. आणि आमची दुसरी मैत्रीण माझ्याबरोबर डान्स करत आहे, ती थोड्या लेट आल्या कारण का सगळेजणं वर्किंग होते. आणि कामावर न सुटून तयार होऊन आम्ही बर्थडे सेलिब्रेशनला आले आहोत. तुम्ही पण कधी वीकडेजमध्ये पार्टी करता की नाही, तुम्ही पण कधीतरी वीकडेजमध्ये पार्टी केली असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. ही आमची क्यूट सिद्धी आणि सिद्धीनंतर मी डान्स करणार आहे पूर्वा एम बरोबर. पूर्वा एम म्हणजे मी तुमच्याबरोबर नंतर शेअर करणार जेव्हा पूर्वाचा बर्थडे असेल तेव्हा. सो फ्रेंड्स ह्यांच्याबरोबर डान्स करताना मी जरा घाबरते, पण हे सिक्रेट मी तुम्हाला नंतर सांगेन. पण मला या खूप आवडतात, खूप म्हणजे खूप. आणि माझी सेकंड आवडती व्यक्ती म्हणजे माझ्यासमोर जेवण पण करते आणि डान्स पण करते. तुम्ही ह्याच्यावरनं विचार करू शकता की आम्ही किती डान्स लव्हर आहोत. Presenting you Vaidehi.
फ्रेंड्स, मी आता तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ऑनेस्ट रिव्ह्यू. फूड 10/10, म्युझिक 10/10 आणि ॲम्बियन्स पण मस्त आहे 10/10. नक्की व्हिजिट करा डबल डेक. आणि एक गोष्ट आम्हाला सगळ्यांना खूप आवडली, ती म्हणजे डबल डेकमध्ये मराठी गाणी वाजवली जातात. फ्रेंड्स, झिंगाट. फ्रेंड्स, आम्हाला तर डबल डेक लॉन्च खूप आवडला, तर तुम्हीही व्हिजिट करा, खूप मस्त आहे आणि स्पेशली खूप म्युझिक चांगली आहे, फूड ही छान आहे, ॲम्बियन्स ही छान आहे. तर तुमची ही लेडीज किंवा गर्ल्स गँग असेल तर नक्की व्हिजिट करा आणि एन्जॉय करा. आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हीही व्हिजिट केलं. आम्ही तर भरपूर नाचलो, मराठी सॉन्ग असो, हिंदी सॉन्ग असो, भरपूर. तर अजून असेच व्हिडिओ बघण्यासाठी आणि वेगवेगळे ऑनेस्ट रिव्ह्यूसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. जस्ट फ्रेंड, मला असं वाटतं मी तुमच्याबरोबर हे शेअर करावं, कारण का कितीही चांगली जागा असो, ॲम्बियन्स असो, फूड असो, पण तुमच्याबरोबर असणारी कंपनी म्हणजे तुमचे जे फ्रेंड्स आहेत, जे सर्कल आहे, ते जर तुमचे वाईब्स नसतील मॅच होत, तर ती जागा कितीही छान असली तरी तुम्हाला तिथे मजा नाही येणार. पण तुमच्याबरोबर असणारे जे फ्रेंड्स आणि तुमची जी ज्याच्याबरोबर वाईब्स मॅच होतात ती लोकं जर तुमच्याबरोबर असतील तर तुम्हाला साध्या जागात पण मजा येते, हो ना. खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय.